पण मी त्या मनूला चोरलेला नाही. काय नाही होय काय घराची झडती घेऊया का? हो चला चला घ्या साहेब घ्या. राणा ही बायको तुझी? नाही ग, ते काय झालं, ते पेपर मध्ये जाहिरात द्यायची होती का नाही ते बघ. समजा जाऊ दे, जो समजा घोळे का नाही यप बरकत मग झालंय बघ. तुमचा जो काय घोळे का नाही तुमचा तुम्ही निस्तारायचा. मी जर का आता पोलिसांना खरंच सांगितलं का नाही तर जेलात जाशील बघ. घरात कोकरू नाही झालं समाधान? हो झालं काय समाधान? अहो साहेब खरं सांगतो माझा काय बी संबंध नाही यामध्ये. काय संबंध नाही? तू त्या नगरच्या माणसाची शपथ घे, सांग तू काल रात्रीला चोरी केली का नाही ते सांग. अरे काहीतरी कर की मर्दा, काहीतरी कर की मर्दा, पैसे आहेत काय मर्दा, दुसरे काय बोलता येत नाही काय बापू तुम्हाला? काहीतरी कर की काहीतरी कर की इथं काय डान्स करू नको का आता? रे मूड घालू शो बघायला जायचंय मला. शो बघायला जायचंय चित्या? नाही कसला शो आहे नेमका? म्हणजे शो जरा आमच्या आवडता असेल चांगला असेल तर बरेच दिवसात बापूनी आणि मी टांग 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 बघितलेलं नाही. आय आम्ही बी येतो रे. कसला शो आहे? तमाशाचा नाही रानादाजाचा शो बघायला जायचा आहे. चला चला चला. ते नाव पप्प्यादा ते दवंडी कधी देणार? असली दवंडी म्हणतो माहित नाही मला का? असं कसं पप्प्यादा, जिजा सांगून गेला नका तुला दवंडी द्याला, नाही दिलीस तर चंडू तर तुझ्या डोक्यात. ए असलं 100 चंडू काढीन तुझ्या डोक्यात. चल चापी चल चल चापी. ए चापी ए माझ्या नावावर लिहिले चा. पहिली माझी सकळी गो. बापू कुठे गेले? हे अंगाशी कसं बापू, मी सांगितले तसं केले झालं की नाही माझ्या मनासारखं? आता काय काळजी करू नका, या मनूचा मेनू मीच करणार, मीच फडशा पडणार हिचा आणि आळ जाणार रानावर. उद्याचा दिवस जाऊ देव बापू, मग बघा मी काय करतोय ते. आणि ती जिजा आहे की नाही जिजा, तिचा ऑलरेडीच संशय आहे त्या रानावर, त्यामुळे अर्धी लढाई आपण जिंकलेलीच आहे. उरलेली अर्धी लढाई कशी जिंकणारच तू? जिंकायची आपणच जिंकायची. घे काय करायचं, या मनूचं मटण करून फस्ट करायचं आणि उरलेलं कातडा आहे की नाही द्यायचं रानाच्या घराच्या बाहेर फेकून आणि म्हणायचं हे बघा काय ते. मग आपण पूर्ण ती जागा होय हीच आहे. कुठं फेकली साकळी? इथंच कुठं तर. चला मग उडका आता, चला लागा कामाला. हो साहेब राहू दे की कशा लवकर अनादाल ताप देत आहे. एक मिनिट, तू हिचा भाऊ नव्ह रे? मग भाऊच आहे की. बहिणीची बाजू घे सोडून या पैलवानाची बाजू कशाला घेतो रे? असा कसा हो तुमचा भाऊ? अहो साहेब पहिल्यापासूनच यो असलाय. आणि मला तर काय डाऊट आहे साहेब, माझ्या या नवऱ्यानं माझ्या भावाला पैसे दिल्यात त्याच्यासारखं बोलायला. पुढे काय झालं? पुढे काय साखळी चोरली? मग कुठं आहे साखळी? नंतर ना काय मी यांना बरकत आलो आणि अशी भिरकावून लावली. भिरकावली कुठं? तो म्हणजे सांगितलं की इकडच कुठतरी. अरे मग हिथं काय उभं आहे, उडका ना साकडी. चला तुम्ही थांबिल की. हा ठीक आहे ठीक आहे, चला आता उडका काय मला लागा. चला अरे इकडे बघ, मी इकडे बघतो. मी काय म्हणतो, हे जर गोड बोलतील असं काही करता येत असेल तर मग करा.
काळजी करू नका तुम्ही, चांगलं वटणीवर आणतो त्याला. हा चालतंय की, तुम्ही फक्त मला साथ द्या, मग टाइम आला तर नाही मी तुम्हाला सांगतो. मग जरा दम द्या, कोणीशी खाक्या द्यावा, मग बघा कसं गोड बोलतायत माझ्याशी. अहो तुम्ही सांगा की आम्ही येतो तुमच्या मदतीला. हा चालतंय चालतंय. अरे मी तुला सांगत होतो, पण तुला फेकायचं आहे ना, तपास बोल. हो राणादा, सॉरी बरं का, काय ती जिजाकाने पहिला प्रश्न गरम डोसक्या जायो, आणि तुम्ही साखळी कशाला फेकली जा. अरे खाली की माती, हा आता काय करायचं तेवढं सांगा, उगा प्रवचन देत बसू नका. हो राणादा, एक काम करूया, आपण काही जिजाला समजावून सांगूया, आणि ती साखळी विसरून जा म्हणाव. ए ती नाही विसरणार. काय करायचंय, आयुष्यभर साखळी उडकत बसायची आहे काय? ते काय नाही, सरळ जाऊन सांगून टाकूया, नाही सापडली म्हणून भाऊ काय होत ते. अडचण अरे खुळ्या डोसक्याच्या, अरे साखळीऐवजी दुसरं काहीतरी आणायचं की, साखळी कशा पण आणलीस तेव्हा समजी चूक तुझी आहे. माझी चूक? तू काय मला सांगितलं होतं साखळी आणू नकोस म्हणून? अरे मला काय सपन पडलं होतं काय तू साखळी आणणार म्हणून? मग काय मला सपन पडलं होतं वेळ त्या साखळीमुळे एवढी बोंब होईल म्हणून? बघ तू की नाही, तू त्या जिजाला डोसक्यात चढवून ठेवलेस बघ. मी का तू रे, सकाळ दुपार संध्याकाळ कोण असते तिच्या दारात, बोल घेता बोल की. लैशा नाहीस हे बघे, मला नको त्या माणसाचं ध्यान तुला येते म्हणून तू तिकडे जातोयस आणि नाव माझ्यावर टाकतोयस. वय काय तुला येत नाही काय ध्यान? मला सांगायची होतीस, त्याच्यापेक्षा भारी साखळी करून दिली असती की मी. अग बाई, प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न खोटेपणाचा आहे. मी त्याची बायको आहे, तो माझा नवरा आहे असं सांगायची काय गरज होती पोलिसांना? अग तुझ्या भल्यासाठीच केलं त्यानं आणि फसला त्यात. हात साधेपणा नडतो त्यांना. हा साधेपणा बावटपणा जरा कमी करायला सांग तुझ्या पोराला. अग जग लई डेंजर आहे, या जगात राहायचं तर डेंजर म्हणायला पाहिजे. वस्तात बोंबला तालीम सोडून इथं बायकांच्या दुकानासमोर कसलं रंग उधळतोय रे? नाही हे कुणासाठी आहे सांग, पहिला कुणासाठी आहे सांग, नाहीतर तुझी मुंडी पिरगळून या दुकानासमोर वाळतच घालतो. जिजासाठी? जिजासाठी? अरे या बाईनं आपल्या तालमीचा बट्ट्या बोळ केला, तिला लाली पावडर खरेदी करायलायस. अरे तुला काय जरा जनाची मनाची काय लाज आहे का? नाही नाही वस्ताद, नाही नाही काय नाही, त्या जिजाच्या नादी लागून तू माझा पट्ट्या वाया जाणार. अहो अहो वस्ताद, अहो मी समजा तालमीसाठी करायलंय, अहो सोडा की तुम्हाला समजा सांगतो. काय अहो वस्ताद काय हे समजा देऊन की नाही, या जिजाचा पिच्चा सोडणार आहे बघा. ते बघा चल लवकर ये लवकर ये म्हणतो रे ये लवकर. आता काय नको काय बघूया, दुसरं काय आहे का अजून तुमच्याकडे? हे बघा हे आवडेल ते बघा. हे चालतंय, पण हे साखळीसारखं कुठे दिसतंय? साखळीसारखंच आहे की बघूया काय होतंय ते देऊन. राहा हे जिजाला नाही आवडणार. का नाही आवडणार? साखळीच आहे की नात तर घालायचंय. हो घेते का ते? माझं नाही ते मी घेणार नाही, मला माझी साखळी पाहिजे. हो दुकानामध्ये समजा दागिना बघितला मी, आता त्या साखळी जवळपास योग्य दागिना होता
तो आणलाय, आता गप गुमानी साखळी घ्या. तुला मी फक्त माझी साखळी मागायला लागलोय, तर तुम्हाला काय बी द्यायला लागलाय? कमाला आहे माणसाची. गप गुमानी साखळी घ्यायची आणि निघायचं इकडनं. निघा आता. नाही निघणार. काय करशील? काय चाललंय नवरा बायको मध्ये? साहेब, माझ्या नवऱ्याला फक्त मला होती तशी साखळी आणून दे म्हणलं, तर ह्यो काहीतरी भलतं जाणून द्यायला लागलाय मला. धर येणो साहेब, मी इकडनं कस काय आला? काय नाही, काय नाही, खुर्ची आंदोलन. कायदा आलाय साक्षात दारात. कायद्याची काय इज्जत आहे का? नाही निकाल दे. हे चालेल काय? काय राहणार? काय घेतलं? लाली पावडर काय? नाही नाही काय नाही. काय नाही कसं काय? मग ते छोटासा आरसा थोपाड बघत होता काय? जीजान कामाला लावला असेल राणाला. ए, तुम्हाला कशाला पाहिजे चौकशा? तुम्ही तुमच्या कामाचं बघा की. चल राणा. इथं काय घेणार? मिळेल की? मिळेल, पण 8 दिवस लागतील. 8? अहो नाही नाही, आम्हाला आत्ताच आत्ता पाहिजे. वय अहो राणा दा, ते लगेच कसं मिळेल? ते डिझाईन संपले आमच्याकडचं. आता आम्ही जाऊन सोनं आणणार, मग ते घडवणार. आता सेम टू सेम दागिना पाहिजे म्हटल्यानंतर 8 दिवस तर लागणारच की. पर 8 दिवस म्हणल्यावर डोसक्याला तापच की. अहो ताप कसला? अहो ते तर आमचं कामच आहे. अहो तुमच्या डोसक्याला नाही, अहो आमच्या डोसक्याला ताप होणार. ठीक आहे, आता काय करायचं? आता काय, जिजाच्या जाऊन पायात पडायचं. ऐकलं तर ऐकलं. नाही तुम्ही पण काळजी करू नका. ओ बाई, तुम्ही जावा आता. वळकट्या गोंगडी सतरंजी आणा. आता आम्ही 8 दिवस महिनाभर आम्ही इथंच मुक्काम करू. जावा तुम्ही. अहो गोदक्का, अहो बोला की काय. राणा, आरतीची साखळी देऊन टाक की. काय बोलतेस गोदक्का? असती तर दिली नसती काय? पुरी जिजा ठीक आहे, मस्ती साखळी पाहिजे ना. एकाच मिनिटात आलो. राणार आत कुठं आहे? लपवून ठेवली असेल या राणाने. नाही नाही नाही, माझ्या एकच साखळी विकून दिले ते ना. मै देख की आता तुम्ही थांबा इथं. सांगा Thank you.
ही साखळी माझ्या आणि नको त्या माणसामधला शेवटचा दुवा होती आणि ते मला संपवायचंय. ही साखळी जिजाला देऊन टाकतो आणि एकदा विषय संपवून टाकतो. तसं विडोस केलंय ताप झालाय. भाई मर्दा एकदा देऊन टाक आणि हे विषय संपवून टाक. काय झालं? नाही मिळाली ना साखळी. वाटलं होत मला. आता काय कारण सांगणारीस तू? मला साखळी मिळाल्याशिवाय हिथन कुठं हलत नसतो मी. इथंच आता छान मांडून बसणार बघ. हे बघ मावशे, आता मी माझं समजा सामान इकडं ठेवतो आणि तू इकडं मांडतो काय? सामान इकडं आणि समजी भांडी मी इकडे ठेवणार काय? चालते ना? झाले ना तुझ्या मनासारखं आता जायचं काय? आता अजून कुठे झालंय मनासारखं? बघ की मनूला चोरून पुरे एक दिवस झालाय. मनूचं काय बरं वाईट केलं नसेल बाबा. असं काय भलत असेल तर तेवढं बोलू नकोस. तर ती जिजा आपल्या जीवाचं काय तर बरं वाईट करायची. होय नरम मर्दा, शेवटी काय जे खरंय ते खरंय. बघ की एकतर चोरानं पैशासाठी बाजारात जाऊन निकलं असेल नाहीतर कापून खाल्लं असेल. जाणं आपण एक काम करूया, ते चेट्याचा भाऊ आहे ना त्याच्या दुकानात जाऊन चौकशी करूया. तिथं आपल्याला काही ना काही ते कळलंच. बघ चालतं, चल लवकर जाऊ. चल चल म्हणू आपण ठेवायचं करा. अरे दुनिया चालल्या चंद्रावर आणि तू बस मुहूर्त बघत. बापू ऐका की मग हे बघा, मी तुमच्या मनासारखं करायला तयार झालतो की नाही, या मनूचा मेनू आत्ताच करायला तयार झालतो की नाही, मी झालतो की नाही. आता राणा अचानक त्याला हुडकाय लागलाय, त्याला मी काय करू आणि कसं करू सांगा. काय हे बघा, आत्ताचा मुहूर्त आहे की नाही तो चांगला नाही आहे. मग चांगल्या मुहूर्तावर आपण चांगलं काम करू. हे वाईट मुहूर्त, हे चांगलं काम आत्ता नको करायला आपण. लक्षात येते का? आता फक्त याचा विचार करा या मनूला दडवून कुठं ठेवायचं. गायब झाले, कुणीतरी चोरले आपल्या गावातून कोकडू. होय अरे बापरे, अहो अनादा आजूबाजूच्या गावची पण दुकानं बंद आहेत, कळायला तर सांगतो मी. हे बघ ते की नाही करड्या रंगाचं आहे, 4-5 महिन्याचे. ते जिजाचं कोकरू गेले. जिजाचं तर चोरीला जाणार नाही बाबा, कोल्या लांडग्याने उचलून नेले असेल. नाही रे बाबा, तसं काय झालेलं नाही, दाव्याचं सोडून नेले. दाव सोडून नेलंय? मला काय असं वाटत नाही, आणि नेलं बी असेल तरी काय 400-500 रुपयापेक्षा जास्त मिळणार नाही. जे आठवडी बाजार आहे मलकापूरचा, तिकडे सचिन पाटील असणार आहे, तिकडे जाऊन भेटा. मी गावातलं बघ. तुला मनाला कसं वाटतं माहिती ना तुला, तसं आपल्यासाठी आपलं साहेबराव आहे, तसं तिच्यासाठी तिची म्हणू. काय सांगायचं रे जाऊ, तुझी म्हणू घावली नाही म्हणून. अरे तू तिला नेट प्रेमान सांग, काय म्हणणार नाही ती. अरे काय सांगालोय, सांगितलं ना. अरे लय चांगली आहे ती, माझी बहीण आहे ती, काय बोलणार नाही तुला. हा तर तू नीट प्रेमान सांग म्हणजे झालं. माझी मनू येत नाही तर मी काही खाणार नाही आणि पिणार बी नाही.
तुझा तो दांडगट पोरगा म्हणून हुडकायला गेलाय का नाटक करतोय कोणाला माहित. इकडे गावभर हुडकतोय हा इकडे बसून असं बोलायला. बाबा तुझी मनी सापडण झाल्या म्हणून ती सैरबेर झाल्या कशाला मना लावून घ्यायला. काय झालं मिळाली म्हणू कुठ गेली पण तेव्हा तिचा जन्म झाला होता का नाही तेव्हापासून मी तिला एक शिळ घालतो आणि ती शिळ ऐकली का नाही की ती माझ्याकडे धावत येते पळत पळत येते पण उड्या बिड्या मारते. आता जर तो गावातला आपण शिळ घालत फिरलो तर हा येणं चांगली आहे की. अरे पण नाही गोदक का बरोबर बोलतात त्या जनावरांनी बरोबर कळते बघ. वय कसं आहे आपलं त्यानं जेवढं जमते तेवढं आपण करायचं ग. उद्यापासून थांबण्यात काय बी पॉइंट नाही बघ. तेव्हा आपण समजा आताच जाऊन बघूया. वय 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 मी पण तेच म्हणतोय बघू की आपण प्रयत्न करत राहू. माझा आवाज ऐकला की कशी येते बघा म्हणून. काय करलाय सांगी कशाला अंबड लावलाय तुला दिसलंय काय. अरे काय बरकत आता उरकून का उपयोग आहे काय आतापर्यंत त्याचा खिमत आला सर. अरे ए गपे पुन्हा जर का माझ्या मनुला काय बोलला का नाही तन्नूच करतो बस. मला जे वाटतंय ते मी सांगितलंय राणाजा. आता रात्र जागून काय उपयोग आहे काय. तुम्ही एक काम करा जाऊन झोपा जावा मला बी झोपू द्या. बर तू झोप हे बघ पण एक ध्यानात ठेव कुठं दिसली तर लगेच सांग काय. हा झोप झोप चला आपण पुढे बघूया. झोप की चल रे म्हणू म्हणू. आपल्या माणसात म्हणजे आई बाप एक माणूस होती तिच्यात माझा जीव रमायचा पण आता ती बी नाही हो कोणच नाही मला कोणच नाही आता. म्हणू म्हणू वाईट वाटून घेऊ नका. ठीक आहे म्हणजे बघा की आपल्या दोघांमध्ये वाद आहे तरी बी आपण शेजारी आहे का नाही. व शेजारच्या नाते माणूस तिच्या नाते मी आहे की तुमचं संगत. एकदम पक्क तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सा अहो माणूस सापडेल. पण असं कवा कवा ना एकदम गळपटल्यासारखं वाटायला लागत एकदम एकटं एकटं वाटत. मी म्हणलं ना मी आहे तुमच्या संगत तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि हा तुम्ही म्हणलात की नाही मी तुमचा दोस्त आहे म्हणून दोस्तीच्या नात्याने समजी जिम्मेदारी माझी बघा. मला काय बी लागलं सवरलं समजी जिम्मेदारी माझी. अहो माणूसची जिम्मेदारी मी माझी बघा तिला हुडकून काढणार म्हणजे काढणार आहे की तुमच्या संगत मग झालं की. खरंच तुम्ही माझ्या संगत आहे. ए ए अग बस की एका तक्याला हा किती तडफड त्यास इतका गांडाय नुसता म्हणू म्हणू
म्हणतो बघूया काय मनु तुला दरवाजाकडे का लक्ष आहे आरती शिळ झालं ओ थांब इकडे मनुचा आवाज आहे खरं सुरेशच्या नड्यावर फिरूया काय हो बापू का बापा रंग्यात खावलं तर लय अवघड होईल म्हणू म्हणू तर बापूच काय रे बापू पैसे कुठं पहिला बापू अवधार उघडा की वय म्हणाव त्याला थांब म्हणाव जरा बापू थांबा जरा थांबा बापू तुम्ही काम करा इकडे जावा ते दरवाजा धरून असं उभा राहा मी नाही बापू जाओ मला जरा शांतपणे विचार करू दे हिला कुठं लपवायचे बापू बापू दरवाजा उघडा लवकर कार तोडायला लागेल वाटत काय आवाज ऐकला मी काय झालं बघू मला ते मनुचा आवाज वाटला नाही ना बघ इकडे बघूया काय आपण हानला की मग ताकद येणार पप्या अरे खरंच करायचा ना मनुचा मेनू करायचा करायचा 3:14 झाली की मनुचा मेनू करायचा मग ते सगळं जाऊ दे ही बाटली बाटली काढा तू अशी बाटली लावू तोंडाला मस्त पैकी बाटली पिऊ मग रस्सा पिऊ मग मटन हाणू आणि मग देऊ गीत आणून वन साईड गेली उद्याच्याला बोगलं अरे ते 3:14 मुहूर्त यायचा तेव्हा येईल अरे तर तू कुठकी मरदा नाही तर सुरी फिरायची आत मनुचा जीव जायचा तू कुठे बघू बापू पकडा धरा धरा बापू धरा की काय धरा बंदुकीच्या गोळी सारखी पळाला नाही ती चल तरी तो सांगतो तो हिचा कलम खोऱ्या म्हणून तो ऐकलं नाहीस माझ आता गावली नाही केवढ्याला पडेल गावणार की का नाही गावणार आज या मनुचा मेनू करणारच हे माननीय परेश पाटील सोडत नसतो तिला करायचं रे मला जर का पुरावा गावला तुम्हीच मनुला पळवलं होतं त्या दोघांच्या मुंड्या पिरगवून टाकीन सांगून ठेवतोय नाही रे नाही राणा नाही रे बापू बी सुधारल्यात आता मी बी सुधारले रे उलट तुम्हाला मदत करायला म्हणून बाहेर पडलो होतो मला माझी मनू मिळाली आता मला काय ना गोळा तुम्ही निघालात तरी चालेल जाऊ राणा जावा तुम्हाला गाठ झोपाली असेल नाही मालक त्या यायला मी आपलं खोटं खोटच बोललो होतो पण आता एकदम खरं खरं बोलतोय बर काय राहू दे बरं आता तुम्ही जाशील ना तुमच्या घराला जातो जातो मला एवढ्या रात्रीला एकट्याला कुठे सोडतोस एक काम कर तू घरला घेऊन जा हा
नाही ना ग, आता माझ्यामुळे अजून ताप ना ग तुम्हाला, मी जातो की तू जाऊन सोड की नाही मला नको त्या माणसासारखं दिसतंय बघा, मला नको त्या माणसाच्या समजा आठवणी पुसून टाकायचे. त्यांनी मला फसवलंय, माझा विश्वासघात केलाय. तुमचं गैरसमज असेल तर म्हणजे खरंय कशावर ना, दिसत तसं नसतं अशी म्हणताय उगाच नाही पडली. तसे आपल्या मनाने एक समजूत करून घेतली का नाही की मग आपल्याला समजत तसंच दिसतंय. गैरसमज होत्याच नव्हतं करतोय, गैरसमज लई डेंजर असतोय बाबा. माझा समजा गैरसमज क्लिअर झालाय बघ. नको ते माणूस माझ्यापासून आता लांब गेले कुठतरी शहरात आरामाची जिंदगी जगत असेल. मी ध्यानात बी येत नसेल, गॅरंटी आहे मला. मले उतर बाई उतर, परत तीच. तुम्हाला कोण सांगितलं ध्यान बी येत नसेल म्हणून? तुम्ही इकडे झुरताय तसं ती बी तिकडे झुरत असेल की? हो एक मिनिट सावी, तेवढी आता हुडकायला लावू नका बघा. ते तुमचं तुम्ही बघा काय ते. आओ आता एवढा मोठा पहिलवान समोर असताना मी कशाला चावी हुडकायला लावू? आओ एका बुक्कीत टा तोडशील की काय? तोडशील ना काय? काय तेवढी पॉवर? हो दुश्मनाला बी डाऊट नाही माझ्या पॉवर वर. आवटाळ काय, टाळ्याच्या बाला बी एका बुक्कीत फोडन मी. काय नाही उघडा की टाळ वय तोडतो की. काम करा आत या, निवांत मध्ये बसा आणि साखी बघत राहा. नाही नाही मी जातो. राणाजी तुम्ही आपल्या नात्याला मनाच्या कपट्यात कितीही कोंडून ठेवा, पण तुमच्या मनाच्या कपट्याचं कुलूप मी उघडणारच, आज नाही तर उद्या. तुमचा जीव परत एकदा माझ्यात रंगणार आहे. Thank you.
काय झाली, बरं वाटतंय ना? कालही माझे होतात, आजही माझे आहात आणि पुढेही कायम माझेच राहणार. आत्ता भले तुम्ही माझ्यावर रागवला असत, पण म्हणून ही अंजली कधीच हार मानणार नाही, ती लढतच राहणार. नाहीच मानायची हार, राणादाची बायको आणि हार अजिबात नाही. भाऊजी आओ या की आत्या. बस रे बंड्या, पाणी. तुम्ही दोघ संघट आलात ते एक चांगलं केलं. असं असणार आहे ज्यात फक्त राणाजीच पास होणार. बर, आपण तुम्ही म्हणताय तसं करूया, पण राणा तयार होईल का या सगळ्याला? लग्न करायला लगेच नाही तयार होणार ते, पण किमान त्या दिशेनं एक पाऊल पुढे तरी टाकतील. आता राणाजींना जाणीव करून द्यायला पाहिजे की त्यांच्या चुकीमुळे जिजाचं लग्न होत नाहीये आणि म्हणून तिच्या भावाने तिचं स्वयंवर प्लॅन केलंय. जिजाचं लग्न होणं ही पूर्णपणे आता राणाजींची जबाबदारी आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. तुम्ही काय काळजी करू नका, ते मी करतो बरोबर. आता गावात सगळ्यांना कळू द्या की माझं स्वयंवर होणार आहे ते. अहो कळलं तर म्हणून समजा. चांगलं, मी माझ्या डोळ्यानं बघितलं आणि ह्या कानानं ऐकलंय. बापू खोटाळा आणि हा पप्प्या महा कोटाळा. ते नव पप्प्या, अरे राणासारखा माझा पट्ट्या असताना तुला हे करावं कसं लागलं? हा ढेकळाचा पट्ट्या. तो तुमचा पट्ट्या आहे की नाही तो आता बाईच्या पट्ट्यात घावलाय. नाही ओ नाही, गेली गेली राणाची ताकद पार गेली आता. राणादा काय म्हणतात बघा. काय रे पप्प्या, काय म्हणलास? हा माझ्यात आता ताकद राहिली नाही म्हणून. बघा बघा बसला काय, सगळ्यांचा विश्वास बसला काय तुमचा? ए इने सगळ्यांनी चहा दे आणि जरा राणादाला दूध आण. जा जाऊ. आपल्याकडे पैसे कुठं आहे? पैशाची काय गरज आहे, इथं सरपंच बसल्यात की ते देतील की पैसे. माझा काय समज आता कसं असं कसं? अहो मनू परत मिळाल्या आणि राणा जिजाच्या तावडीतनं सुटलेला आहे, याची काही खुशी बिशी झाली आहे का नाही सरपंचा नात्यानं? हा मग सरपंचा नात्यानं बिल तेवढं भागवा. हा घ्यायचे हे सरपंच नावावर घ्यायचे पैसे कळक. ए ए बंड्या.